अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। पाधी गावातील वीर भगतसिंग चौक गणेश मंडळ आणि युवा ग्रुप गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती बाप्पांचे विसर्जन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले। गणरायाची विधिवत आरती करून येथील गणेश विसर्जन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। पाधी येथील या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता। या बरोबरच गावातील युवा वर्गाचा सुद्धा सहभाग लक्षणीय होता। नाव सांग बरं। चतुर्दशी गेल्या 11 दिवसापासून सर्व भाविक मनोभावाने आपल्या गणरायाचे आगमन करून आज काहीसा दुःख आणि काहीसा आनंदाचा दिवस म्हटलं तर आनंद चतुर्दशी। मित्रो, आज आनंद चतुर्दशीच्या दिवशी सर्वांच्या तरुण मित्रमंडळांच्या अंगामध्ये जसं काही संचारलं गेलं असा एकीकडे जल्लोष आनंद आणि तेवढंच आम्ही जेव्हा गणपतीला निरोप देऊन माघारी फिरू तेव्हा प्रत्येक गणेश भक्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू मावणार नाही। आता थोड्याच वेळामध्ये वीर भगतसिंग मित्रमंडळ भगवान चौक यांच्या वतीनं गावामध्ये भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व मित्रमंडळींनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं, आपल्या गणरायाला भावपूर्ण असा वातावरणामध्ये आपण सारेजण निरोप देणार आहोत। एकीकडे मित्र हो, गेल्या 11 दिवसापासून आपण गणरायाची सेवा करतो आहे आणि आज सेवापूर्तीचा दिवस। एकीकडे जे 11 दिवसाची आपण सेवा केलेली आहे त्याच्यामधून प्रत्येकाच्या ज्या मनोकामना असतील त्या गणरायानं निश्चितच पूर्ण केलेल्या असतील। आणि पुनश्च एकदा मी पाडदी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना सर्व मंडळांना या अनंत चतुर्दशीच्या भावपूर्ण वातावरणामध्ये एक निरोप देऊन सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपापल्या मिरवणुका शांततापूर्ण पार पाडाव्यात आणि विसर्जनाच्या ठिकाणी कोणी घाई करू नये असं मी पाडदी ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करतो। आणि आता थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होईल, त्या मिरवणुकीमध्ये साऱ्यांनी सहभागी व्हावं, बस एवढंच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या भगवान चौकामध्ये 25 वर्षापासून लहान मुलापासून लहान मुली भगिनी म्हातारे सर्व काही गणपती उत्सवामध्ये सहभाग घेतात, काही नवीन नवीन खेळ करतात कार्यक्रमामध्ये आणि लेडीजसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग घेतात आणि सर्व 10 दिवस गणपतीमध्ये इतका आनंदात जातं की 10 दिवस कुकडी निघून जातात हे कोणालासुद्धा कळत नाही। आता शेवटचा दिवस, आज गणपती विसर्जन, मुलांना फक्त आज शेवटचा दिवस नुसतं नाचून कुदून नाही करायचं तर गणरायाजून काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला, प्रतिमेला नमस्कार करून काहीतरी गणपतीपासून घ्यायचं आहे आणि आपण काय करायचं पुढे हे लहान मुलांनी सुद्धा घ्यायचं आहे आणि आपल्या मंडळाचं नाव चांगलं घोषित करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी आज आम्ही सर्वजण श्रीच्या विसर्जनासाठी एकत्र जमलेलो आहोत, श्रीच्या विसर्जनासाठी जमलेलो आहोत। तरी या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून मंडळामध्ये श्रींची स्थापना केली, त्यासाठी 10 दिवस या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या विविध स्पर्धा, त्यामध्ये लिंबू चमचा, संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा अशा स्पर्धा घेतल्या गेल्या व जे स्पर्धा जिंकलेले आहे त्यांना उत्तेजनाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा। गोपाल
तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।